माजी सैनिकांची वेतनश्रेणी निश्चिती मिळत नसल्यानं सेवानिवृत्त माजी सुरक्षा रक्षक ज्ञानदेव शेख यांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर गोंधळ घातला. महानगरपालिकेत काम करणाऱ्या माजी सैनिकांना राज्य सरकार 2008 रोजी निश्चित वेतन श्रेणी मंजूर करून दिली होती. वर्ग 3 कर्मचारीप्रमाणे माजी सैनिक हे वेतन निश्चिती लागू करण्यात आली होती. तरीही सदरील वेतन मनपामधील सेवानिवृत्त आणि सध्या काम करणाऱ्या माजी सैनिक सुरक्षा रक्षकांना मिळत नाहीये. सदरील बाबींबाबत वारंवार मनपा प्रशासनाला सांगून सुद्धा याकडे कोणी लक्ष देत नसल्यामुळे आज सेवानिवृत्त सुरक्षा रक्षक माजी सैनिक ज्ञानदेव शेप यांनी आयुक्त ओमप्रकाश बकुरे यांच्या दालनासमोर उभे राहून मोठमोठ्याने बोलत गोंधळ घातला. ज्ञानदेव शेप हे गेल्या महिन्यात 30 नोव्हेंबर रोजी मनपातून निवृत्त झाले असून त्यांनी 25 वर्ष मनपात सेवा केली आहे. सेप यांनी आपले पूर्ण पेन्शनचे वेतन माजी सैनिक कल्याण मंडळाला गेल्या अनेक वर्षांपासून देत आहेत. यासाठी त्यांचा अनेक वेळा गौरवही करण्यात आला आणि मृत्यूनंतर देहदानाचाही निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मनपा प्रशासनाने वेतन निश्चितीबाबत लवकर निर्णय न घेतल्यास उपोषणाला बसणार असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलंय. देशासाठी आणि मनपासाठी सेवा करून सुद्धा मनपा प्रशासन अन्याय करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. 1992 पासून माझ्या सैनिकावर अन्याय केलेला आहे. भारत देशासाठी बेसाई जिंदगीवर माझा कष्ट भोगला. आजपर्यंत महापालिकेमध्ये कष्ट भोगला आणि माजी सैनिकाला हे लोक हमेशा माझ्या कर्मचाऱ्यांनी अरे काय विनंती केली. अरे किती 4 वर्ष झाले ही फाईल माझ्या हातात आहे. ही फाईल आहे माझ्या वशी. फार मोठं कष्ट घेतलं मी या महापालिकेमध्ये. आज काही सर्वांनी मी विनंती केली. 60 वर्ष मी ड्युटी केली. अरे आत्मस तडफडीने बोलतो मी बाबा हो. मला लय त्रास व्हायला रे बाबा. आज मी 10 वर्षापासून अर्ज देतो माझी वेतन निश्चिती करा. अरे तुमच्या महापालिकेत काही मी चुके केली का? आलो म्हणून काही चुके केली का? कशाबद्दल मला सजा देता हे का सजा देता मला? आणि पूर्ण माझी सैनिकाला पूर्ण माझी सैनिकाची वेतन निश्चिती जी आर आर नुसार व्हायलाच पाहिजे.